चीनला करारा जवाब केव्हा मिळणार असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. गोळीबार न होताच आपले 20 जवान हे शहीद होतात, आपण काय केले, चीनने किती जवान, चीनचे किती जवान ठार केले, चीन आपल्या देशामध्ये घुसला का, सत्य काय आहे, काहीतरी बोला, असं ट्विट त्यांनी केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुम्ही शूर असून तुमच्या नेतृत्वामध्ये चीनशी बदला घेणार आहे असाही विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय. नाही, लपवलं जात आहे याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. माझ्या मनातली शंका ही देशाच्या मनातली पण शंका असू शकते. एक नागरिक म्हणून एका झटक्यात 20 जवानांना कोणत्याही गोळीबाराशिवाय मारलं जातं, शहादत होते, हौतात्म्य पत्करलं जातं, त्याबाबत सत्य काय आहे हे प्रधानमंत्र्यांनी देशासमोर येऊन तात्काळ सांगणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे आपण लॉकडाऊन, नोटबंदी इतर अनेक विषयावर बोलता येऊ, चीनने केलेला हा हल्ला आहे, चीन आमच्या जमिनीवर घुसला आहे का, हा जो प्रश्न राहुल गांधी वारंवार विचारत आहेत, त्याच्यावर उत्तर देणं गरजेचं आहे. मुळात चीनचे किती जवान मारले हे जे आकडे येत आहेत त्या आकड्यांविषयी आपण बोलायला पाहिजे. देश आपल्या पाठीशी आहे, या संघर्षाच्या काळामध्ये आपण देशाचे नेते आहात, दिल्लीतलं सरकार मजबूत आहे, आपण तो निर्णय घ्याल त्या 20 जवानांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी, त्या निर्णयामागे संपूर्ण देश खंबीरपणे उभा राहील, ताकदीनं उभा राहील, राजकीय मतभेद विसरून उभा राहील, पण चीनला धडा शिकवण्याची जबाबदारी या क्षणी पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राहुल गांधी यांची नसून नरेंद्र मोदीजी, राजनाथ सिंगजी आणि अमित शहाजी ही आपली आहे, कारण आपण देशाचं नेतृत्व करत आहात. विश्वास वाटतो का, तुम्ही दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं की तुम्ही धाडसी आहात, तुम्ही हे काम करू शकता. धाडसी ते महाबली आहेत, ते बाहुबली आहेत, ते महावीर आहेत, ते शूर आहेत, आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे.